थँक्स टू इंडिया आता वर्ल्डची फर्टिलायझर इंडस्ट्री बदलू शकते आणि याचे रिझन आहे नॅनो युरिया जे एक इंडियनने इन्व्हेंट केले आहे. गेल्या वर्षी इंडियनच्या फर्टिलायझर इम्पोर्टचे बिलचे कॉस्ट होते ऑलमोस्ट 1 ट्रिलियन रुपये आणि याच्यातील मेजॉरिटी अमाऊंट होती युरियाची, फार्मर्सचा फेवरेट फर्टिलायझर. पण पावडर फॉर्म मध्ये येणारे ट्रॅडिशनल युरियाचे कित्येक सगळे डिसएडव्हान्टेज आहे, जसे की सॉइल इरोजन अँड वॉटर पोल्युशन. इथे येतोय नॅनो युरिया ज्याला रमेश रॅलियाने इन्व्हेंट केली आहे, ज्याची एक 500 ml युरियाची बॉटल नॉर्मल युरियाच्या 50 kg बॅगला रिप्लेस करू शकते. हा नॉर्मल युरियापेक्षा 80% ज्यादा इफेक्टिव्ह आहे. युरियाचे एक 50 kg पोते ते 2400 रुपये मध्ये आणि फार्मर्सना ते मिळते फक्त 268 रुपये मध्ये, म्हणजेच बाकीचे पैसे गव्हर्नमेंट सबसिडीज देते. याच्या समोर नॅनो युरियाच्या 500 ml ची बॉटलची प्राइस आहे 250 रुपये, ते पण विदाऊट एनी सबसिडीज. याला ऑलरेडी US एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे आणि इथे पण गव्हर्नमेंट याला स्लोली कंपल्सरी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण फार्मर्स हे सांगून प्रोटेस्ट करत आहेत की हे ज्यादा इफेक्टिव्ह नाही. तुमचे काय मत आहे कॉमेंट मध्ये सांगा.